जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात आज सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर काही गावांमध्ये गारपीट देखील झालेली पाहायला मिळाली। या जामनेर तालुक्यातील फत्तेपूर, मांडवे, कुंभारी, चिंचखेडा तवा, वाकी या गावांसह अनेक गावांमध्ये जोरदार गारांचा पाऊस झाला, तर जामनेर तालुक्यातीलच पाळधी गावात वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसात पाळधी येथील रहिवासी असलेले अजय प्रकाश धनगर हे परिवारासह पाळधी गावातील वाडी या भागात वास्तव्यास असून दुपारी ते आपल्या परिवारासह घरात असताना जोरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे त्यांच्या घरावरील सर्व पत्रे उडून बाजूच्या शेतात जाऊन पडल्याने त्यांच्या घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू या पावसाने भिजून गेल्या आहेत। तसेच अन्नधान्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे, तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे देखील नुकसान झाले असून शासनातर्फे लवकरात लवकर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अजय धनगर यांनी केली आहे।
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.